नमस्कार, मी धनंजय शिंदे। सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत। आज 26 मे, सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अनेक करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांची पायमल्ली करत बाहेर बिंदास्त फिरत आहेत, त्यामुळे अनेकांना करोनाचा संसर्ग होत आहे। यामुळे राज्य सरकारने अहमदनगरसह 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे। आता कोविड सेंटरमध्येच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे। दरम्यान 15व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी 25% निधी हा करोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी उपचारानंतर बरे झालेल्या 2198 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 2191 नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। यामध्ये 1 ते 10 वर्षीय 76 तर 11 ते 18 वर्षीय 205 मुलांचाही समावेश आहे। मंगळवारी जिल्ह्यात 33 करोना रुग्णांचा मृत्यू झाला। जिल्ह्यात सध्या 15402 करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान श्रीरामपूर येथील एका इंजिनियर असलेल्या 27 वर्षीय तरुणाचा म्युकर मायकोसिसने मृत्यू झाला। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे असलेले नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अडचणीत आल्याचे संकेत राष्ट्रवादीच्याच गोटातून आहेत। जिल्ह्यातील त्यांच्या कामगिरीबद्दल पक्षाच्या नेतृत्वापासून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। नामदार मुश्रीफ यांच्या विरोधातील तक्रारी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचल्याने मुश्रीफ यांचे पालकमंत्रीपद धोक्यात आले आहे। मुश्रीफ यांच्याऐवजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नगरची जबाबदारी सोपवली जाईल या राजकीय चर्चेने उसळी घेतली आहे। कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बिसरा मुंडा राष्ट्रीय कृषी विकास योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि रोजगार हमी योजनेतून खोदण्यात येणाऱ्या विहिरींना आता भूजल अधिनियम लागू करण्यात आला आहे। या अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या तालुक्यात आणि गावात भूगर्भातून 60% अधिक पाण्याचा उपसा झालेला आहे अशा ठिकाणी या 5 योजनांमधून नव्याने विहीर खोदण्यास मनाई करण्यात आली आहे। यात श्रीरामपूर, राहता आणि नेवासा या तालुक्यांचा समावेश आहे। उत्तम अभिनेत्री, गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, व्यवस्थापक अशा विविध भूमिका साकारलेल्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातरकर यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले। त्या 82 वर्षांच्या होत्या। राज्यातील सर्वात मोठ्या तमाशा मंडळाच्या मालकीन असलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत, राज्याचा पहिलाच विठाबाई नारायण गावकर पुरस्कार प्राप्त तमाशा सम्राज्ञी श्रीमती क्रांताबाई सातारकर या कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।